भक्तीचे कर्ज। सावता माडी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता। त्याच्या पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता। सोलापूर जिल्ह्यातील अरणगावी तो राहत असे। सावता माडी अभंग रचनाही करीत असे। काशीबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत। आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे, पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला। त्या अभंगाचं सार हेच की प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो। तर हा सावता माडी त्याच्या शेतात गव्हाचं पीक घेत असे। एके वर्षी भरपूर पीक आलं होतं। त्या सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारकऱ्यांची दिंडी त्यांच्या शेतावरून जात असताना त्याने थांबून त्यांना भोजन घातलं। सगळे भोजनाने खुश तर झाले, पण मनोमनी दुखी होते, कारण त्या वारकऱ्यांच्या गावी दुष्काळाने पीक नष्ट झालेली होती। तेव्हा त्यांनी सावता माळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं थोडं धान्य द्या ना घरी न्यायला। सावता माळ्याने बायकोला विचारलं, तेव्हा बायको म्हणाली की यांना धान्य वाटून सगळंच संपेल, मग आपण वर्षभर काय खायचं। तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणी चाले। तो म्हणाला, हे बघ, जर निर्जीव जमिनीत एक दाना पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाने देतो, तर त्याच्या जिवंत भक्तांच्या पोटात आपण दाने पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का। सर्वांना आनंदाने धान्य वाटणाऱ्या या दापत्याला पाहायला व हसायला सारा गाव लोटला होता। लोक नको नको ते बोलत होते, कुटाडक्या, चेष्टा, टोमणेगिरी, पण हे आपले शांत होते। सारं धान्य वाटून संपलं। दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली सावत्याने, पण त्याच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते। गावात उसनं मागायला गेला तरी कुणी दिलं नाही। एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनून वर्षभर रोज खायला तुला पुरतील। सावताने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरुवात केली। सारा गाव हसत होता, कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत। त्या वर्षी सावताच्या शेतात एक माणूस आत बसेल एवढे मोठे मोठे कडू भोपळे लागले वेलींना। साऱ्यांना आश्चर्य वाटले की असं कधी होतं का, पण मग त्यावरूनही ते सावताची मस्करी करत। कडू भोपळ्यांची राखण करण्याची जरूरतच नव्हती, कारण कोण चोरणार ते। पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत भजन करीत असे पांडुरंगाचं। थोडी कुठे मोलमजुरी करून दुसऱ्यांच्या शेतावर मग घरी येत असे। होता होता लोक विचारू लागले की तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार। एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला। सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि आश्चर्य, संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपोऱ्या दाण्यांनी भरलेला होता गच्च, व ते सगळे गहू सांडले सारवलेल्या जमिनीवर। सावताचे डोळे पानवले, किती रे देवा तुला काळजी माझी। मग दुसऱ्या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले। मग मात्र ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली। सगळेजण हा चमत्कार बघायला येऊ लागले। कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे। ही बातमी त्यावेळेच्या मुसलमान राजाच्या कानावर गेली व तो स्वतः आला व सावताला भोपळा चिरून दाखवायला सांगितला। भोपळ्यातले गहू बघून तो मुसलमान राजाही गहिवरला व नमस्कार करून म्हणाला, धन्य तुमची भक्ती,
यानंतर सावता अधिकच विरक्त झाला। आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज चढतं। भक्ताचा चरितार्थ चालवण्यासाठी देवाचाही देव करतो भक्ताची चाकरी। आपण सगळे कडू भोपळेच असतो। कुणा सावताचं भजन वा ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात। हा सगळा नामाचा महिमा आहे। तुमच्या मना भावली पंढरी, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय हरी विठ्ठल माऊली, जय पांडुरंगा। परोपकाराचा एक दाना पेरला तर त्याची कितीतरी कणसे परतफेड म्हणून परत मिळतात। परमार्थ हा संसारात राहूनही करता येतो, त्यासाठी काही सोडावे लागत नाही। फक्त तो करताना तो भगवंताचा आहे, जे होते ते त्याच्या इच्छेनुसार होते हे ध्यानात ठेवावे। प्रत्येक काम हे त्याचेच असून ते त्याच्या नामातच करावे। मग आपल्या वाईट संचिताचे, मागील पापाचे कडू भोपळे सुद्धा सात्विक पौष्टिक गव्हाने भरून जातील। देव माझे चांगलेच करेल हा ठाम विश्वास।